वर्ग 5वी ते 10वी मराठी इंग्रजी सेमी सीबीएसई माध्यम करिता इंग्रजी गणित विषयासह काळाची गरज लक्षात घेता वर्ग 1वी ते 5वी पात्रतेच्या सध्याच्या काळात ज्या पण स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षेसह शालेय मराठी इतिहास भूगोल विषयाकरिता स्वतंत्र प्रभावी अध्यापन करणारे शिक्षक शिक्षिका पाहिजेत. तरी पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतनासह स्वअक्षरात अर्ज करावेत. आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनवा रोड, पाचोरा. तसेच या वर्षापासून वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ध्येय करिअर अकॅडमीत इंग्रजी गणित विज्ञान विषयासह मराठी इतिहास भूगोल यासारखे महत्त्वपूर्ण विषयाचे देखील अध्यापन करण्यात येणार आहे. नव्हे तर प्रत्येक चॅप्टरनिहाय टेस्ट व त्यावर डिस्कशन देखील होणार आहे. तरी शिक्षक शिक्षकांनी अपेक्षित वेतनासह अर्ज करावेत. आमचा पत्ता पुन्हा ऐका, ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनवा रोड, पाचोरा. स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दामोदर लोटन महाजन बौद्ध दिशा संस्था तथा ध्येय करिअर अकॅडमी आयोजित विविध परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थी पालक मेळावा पाचोरा येथील स्वामी लॉन्स गजानन पेट्रोल पंपाच्या बाजूला भडगा रोड येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खत्रे साहेब होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय नानावाग, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले, विद्यार्थी पालक समुपदेशक डॉक्टर रुपेश पाटील, पाचोरा MM महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या HOD प्राध्यापक वैष्णवी महाजन, शिवव्याख्येते संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. आणि आपल्यासोबत पालक आहे, एक आयुष्यात एक दोनच बाबी आपल्या विद्यार्थ्यांना, दोन तीन बाबी लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की 21वं शतक आहे, रोजीरोटीसाठी संघर्ष करायचा आहे. अतिशय आपण एका मध्यमवर्गीय खेड्यातले आहोत, तुम्ही आता पाचोऱ्यातले आहात, मी आणि कातकडे साहेब तर आम्ही अशा खेड्यातनं आलोय की जिथं आम्हाला फक्त 15 दिवसातनं किंवा 8 वड्यातनं बाजारच्या निमित्ताने शेवगाव किंवा पाथर्डीला येतं यायचं. आणि शेवगाव किंवा पाथर्डीला आलो तर आम्ही राजधानी स्वीट नावाचं आमचं एक आवडतं दुकान असायचं कधीमध्ये. तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलाचा असं एक वाटायचं की तालुक्याच्या ठिकाणी आलं तर राजधानीमधला राजपूर येईल, तिथनं वडापाव खावा, कचोरी खावा. आपण तरी सुदैव आहात की आपण तालुक्याच्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत, आपण तालुक्याच्या ठिकाणी आपण रिसाईड करतोय. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बक्षीस मिळालं त्यांचं अभिनंदन. आमच्या वेळेस बक्षीस किती रुपये असायचं माहितीये का? ज्याचा पहिला नंबर यायचा त्याला 51 रुपये, जो 2 नंबर असायचा त्याला 21, आणि जो 3 नंबर असायचा त्याला 11. आमचा शाळेत ग्रुप असायचा, बक्षीस कोणालाही मिळो त्यांनी कंपल्सरी, म्हणजे आमचा ग्रुप असायचा मुलांचा. आणि त्यावेळेस असं वेगवेगळे ग्रुप असायचे, मुली मुली वेगळ्या, मुलं मुलं वेगळे. तर आमच्या ज्या शेवगाव रोडचे राहणारी मुलं होत आम्ही पाडळी गावाच्या खेड्यात, तर आम्हा सर्वांना ज्याला बक्षीस लागेल त्यांनी 2 किंवा 1 रुपयाचा लेमन बळ घ्यायचे, म्हणजे 8 आण्याच्या 8 लेमन बळ यायच्या, रुपयाच्या 16 लेमन बळ यायच्या. मग मी जरा थोडं प्रतिष्ठित होतो, थोडासा त्यांच्या ते त्यांच्यात थोडं बोलतो, म्हणून मला 2 लेमन बळ मिळायच्या. मी 1 लेमन बळी खाऊन घ्यायचो आणि दुपारच्या सुट्टीत कंपासमध्ये, कंपास पेटी असायची तुमच्याकडे, कंपास पेटी, त्याच्यात 1 लेमन बळी ठेवायचो. असा वर्षभर वापरायचा एक बिस्लरी बॉटल असायची. आता तुम्ही ना स्पेशल बॉटल वापरतात तुम्ही थर्मेक्सच्या वगैरे. आमच्या याच्यात काय असायचं, कोणी बाजारच्या दिवशी गेलं, ST स्टँडवर गेलं, ज्या बसमध्ये बसलो आणि त्या बसमध्ये एका दिवशी विसरून राहिलेली पाण्याची बॉटल असेल तीच घरी आणून साफ करायची, निर्मिणी वगैरे ती वापरायची. आणि एक गोळी काय करायची, दुपारच्या सुट्टी पाणी भरायचं बॉटलमध्ये हापशावर जाऊन, एक गोळी त्याच्यात टाकायची आणि अर्धा तास हलवत बसायचं ते, आणि त्याला मिरिंडा म्हणायचं, थम्सअप. आणि तेच वर्गातले सारे मुलं प्यायचे वगैरे. आमच्यातले काही जण तर एवढे नटखट असायचे, ते काय करायचे, कंपास कर्कटक आहे ना, कर्कटकने काय करायचं, त्याला छिद्र पाडायचे आणि असं प्रेशरने म्हणजे म्हणतात ना ॲटोमॅटिक आपण तसं करायचं. म्हणजे लहानपणाच्या मी सर्व किस्से खेळलो, सर्व किस्से जगलेलो आहोत. आता विद्यार्थी म्हणल्यावर आपल्याला त्या त्या स्तरावर अभ्यास करायचा आहे तो आलाच. जसं संदीप दादांनी सांगितलं की कुमारी वैष्णवीला आम्ही कुठलेही बंधनं घातले नाही, ही बाब आपल्या पालकांनी लक्षात ठेवा. पण त्यांनी बंधनं घातले नाही त्याचा अर्थ त्यांनी असं
असं फ्रीडम, असं नकारात्मक फ्रीडम पण दिलं नाही होते. तुला जे करायचंय व्यवस्थित कर, चौकटीत कर. मी ज्यावेळेस नववीला गेलो, संदीप दादा मला नववीपासूनच घरचे म्हणायला लागले, जर घरी टी व्ही चालू असेल ना, मी जर जाऊन बसतो ना, अरे नववीच्या सुट्ट्या येतात, आता उन्हाळ्यात दहावीच्या क्लास सुरू होईल, आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल, दहावी टर्निंग पॉईंट आहे, दहावीचा अभ्यास व्यवस्थित कर. कथात कुथात दहावी केली, पुढे अकरावीला जाऊन बसलो. अकरावीची दिवाळीची सुट्टी झाली, थोडं निवांत बसलो तर घरचे म्हणायचे, अरे दहावी आणि अकरावी काहीच नाही, बारावी टर्निंग पॉईंट आहे, बारावीकडे लक्ष दे. मग बारावीचा अभ्यास व्यवस्थित केला, मला वाटलं आता निवांत होईल, बारावीचे पेपर झालो, फिरायला लागलो गावाचा सप्ताह दसरा वगैरे काय ते आपलं यात्रा. घरचे म्हणले अरे बारावीला कोण नाही विचारी, तरी माझ्या आता सीईटीमध्ये, सीईटीला पास झाला तर ठीक आहे. मग सीईटी दिली, एक वर्ष घरी रिपीट केली सीईटी, इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग करत असताना अभ्यास लक्षात आला माझ्या की आपला स्कोप जरा चांगला आहे, सोशल नेचर आहे, बोलण्याची आवड आहे, वाचनाची आवड आहे. इंजिनिअरिंग करत असताना दैनिक सकाळ वृत्तपत्रामध्ये पॅरलली बाहेरून काम केलं होतं. इंजिनिअरिंग पासआउट झाल्यावर लोक म्हणले अरे इंजिनिअरिंगला कोणी काहीच विचारित नाही, तुम्हाला सेट ने जर इंजिनिअरिंगचे असते तर जी आर ई टॉफे गेट द्यावे लागतं. मग असं कळालं, जर मागवलून आज पाहिलं तर प्रत्येक वेळेस मुलं विचारतात अरे मग करायचं काय, कारण की एम पी एस सी झाल्यावरही लोक म्हणायचे अरे काय उपयोग आहे, एम पी एस सी पास झालं पाहिजे तर ठीक आहे, एम पी एस सी झालं तरी साहेबांचे आमच्यासारखं क्लास वन झालं तर ठीक आहे, नाही तर बाकी परत तेच आहे चक्र. आता आयुष्यात एक बाब लक्षात ठेवा, आपल्याला काय मिळवायचं. एक दोनच मिनटं मी पालकांचा घेतोय, आमच्या भगिनी आहेत, आमचे बंधू आहेत, आयुष्यात काय मिळवायचं, ते आयुष्यात किती प्रमाणात मिळवायचे आणि ते मिळाल्यानंतर आपण आयुष्यात समाधानी होणार आहोत का, एवढं बाबा लक्षात ठेवा. वगैरे पालकांशी याच्यासाठी बोलतोय की इव्हन तो मी इंजिनिअरिंगला जाईपर्यंत, इंजिनिअरिंगला घालणं हा माझा डिसिजन नव्हता, माझा मोठा भाऊ डॉक्टर होता म्हणून ग्रामीण भागात एक क्रेज असते, एक मुलगा डॉक्टर एक इंजिनियर सांगताना पण एक छान रूपा वाटतो म्हणून वगैरे, पण असं काही नसतं. जेवढी देशाला गरज डॉक्टरांची आहे तेवढीच इंजिनियरांची आहे, तेवढी शिक्षकांची आहे, तेवढी सीमेवरच्या सैनिकांची आहे, तेवढंच सर्व अधिकारी वर्गांची आहे, तेवढीच व्याख्यात्यांची आहे, तेवढी सर्वसामान्यांची आहे. त्याच्यामुळे तेवढं पालकांनी लक्षात घ्या, आपला मुलगा कॉम्प्युटरवर एक तास बसतोय म्हणून पालकांनी लगेच उतावीपणे डिसिजन घेऊ नका की त्याला संगणकाची फार आवड आहे आणि त्याला कॉम्प्युटर इंजिनियर करायचं आहे, किंवा एखाद्या मुलाने घरची इस्त्री बंद पडली आणि खोलली म्हणून आईने डिक्लेअर करून टाकायचं आहे माझा बाबला इंजिनियरच करायचं आहे असं नसतं वगैरे. मुलाचे साधक बाधक विचार करा, चार चौघांशी हे करा. सुदैवाने पाचवल्यात गत दोन दशकापासून चिंचोले सर, जे की आमचे कौटुंबिक स्नेही आहेत, सर मॅडम खूप चांगले व्यक्ती आहेत ते, त्यांच्याशी विचारपूस करा. आता पाहिलं की कुमारी वैष्णवीला त्यांनी ज्या पद्धतीने करिअर गायडन्स दिला आणि त्या पद्धतीने तिने पालकांच्या आणि मार्गदर्शकांच्या विश्वासावर उत्तम रीतीने पाऊल ठेवून स्वतःचं करिअर चांगलं घडवलं, तशी संधी आपल्याला पण आहे बघे. तर मग आपण जेवढं चांगलं काम कराल तेवढं चांगलं शिका. शिकणं म्हणजे काय, फक्त आमच्यासारखं डिग्री घ्या किंवा वेगळं करा किंवा कुठलंही शिक्षण कमी किंवा नसतं. आज जे ईश्वर काकडे साहेब आहेत त्यांनी डी एड केलेलं आहे, नंतर विद्यापीठातनं पदवी घेतलेली आहे, ते शिक्षक होते. आज ते आपल्या तीन तालुक्यातल्या पाच पोलीस स्टेशनचे प्रमुख आहेत आणि आणखी एक वर्षात ते ॲडिशनल एस पी होत आहेत आणि आणखी पाच वर्षात ते तुम्हाला जिल्ह्याचे प्रमुख दिसतील. त्यामुळं शिक्षण घेताना त्यांनी जर म्हणलं असताना मी गुरुजी आहे, मी प्रयत्न नाही करणार, मी खेड्यामध्ये आहे, त्यांनी मला त्यांचे किस्से सांगितले की ते चार ते पाच जण शिक्षक एका खोलीमध्ये राहायचे, भात बनवायचे, आयुष्य जगायचे. म्हणून त्यांनी असा विचार नाही केला की मी एका खेड्यात नाही, त्यावेळेस त्यांनी स्वतःला हेच सांगितलं मी आज पुढं आहे हे महत्त्वाचं नाही, मला पुढं जायचं आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं शिक्षण आपल्याला कुठलं मिळतं आहे, कोणत्या माध्यमातून मिळतं आहे याची कुठलीही फिकीर नाही आहे. मान्य आहे एकविसावं शतक आहे, इंग्रजी भाषेचं महत्त्व आहे, पण एखाद्याला इंग्रजी येत नसेल किंवा आम्हाला गणित येत नव्हते, माझी इंजिनिअरिंगला गणित मला एटीपीटी लागलेली म्हणून मी आयुष्यात फेल झालो असं काही नसतं वगैरे. तेव्हा ती बाब लक्षात ठेवा. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू का, अरे भूक लागली का, आज उपवास आहे ना, उपवास म्हणजे स्वतःच्या पचन संस्थेला कमीत कमी त्रास देण्याचा दिवस. आपल्याकडं वेगळा अर्थ काढला जातो, सकाळी थोडस साबुदाणा, थोडस रताळी, थोडीशी पापड्यास, थोडीशी नायलॉनची पापडी, दुपारी थोडासा आहार, परवा दिवशी किंवा संध्याकाळी थोडस ताक, परत संध्याकाळी वेगळं, रात्री झोप घेण्याच्या पूर्वी एक अर्धा किलो खजूर पिंड, म्हणजे याला उपवास म्हणतो आपण. म्हणजे ज्या दिवशी पचन संस्थेचा त्रास कमी करायचा असतो त्या दिवशी पचन संस्थेला सात दिवस त्रास कसा होईल आपण करतो वगैरे. तर एक आमच्यासारखा ग्रामीण भागात शिकलेला एक मुलगा असतो तो पुणे मुंबईला शिकून येतो आणि गावात आल्यावर त्याला असं वाटतं ना की
की मी कसं गावाच्या लोकांना माझं नॉलेज दाखवेल वगैरे. तो एका शेतात जातो, तिथे एक शेतकरी असतो, शेतकऱ्याने काहीतरी पेरलेला असतो आणि ते उगलेलाच असतो. तो मुलगा म्हणतो, मी कॉन्फिडेंटली सांगतो की ह्या गवारीच्या झाडाला 40 पेक्षा गवार जास्त येणारच नाही. शेतकरी म्हणला, ॲब्सोल्युटली बरोबर. त्या नमन मी मुंबईला शिकलोय. शेतकरी म्हणला, तसं नाही रे बाळा, ते गवारीचं झाड नाही, ते टोमॅटोचं झाड आहे, त्याला गवारी कसे येतील. त्याच्यामुळे एखादा शिकलाय म्हणून तिने शेतकऱ्यांना काही 4 बाबीचं तो मार्गदर्शनच करेल असं नाही येऊ. तसं एक शिकलेला मांडव मुंबईवरून शिकून येतो पाचोळ्याला, त्याचा गाव असतो कोपऱ्याला कुठतरी खेड्यात देवळा, मग तो इथपर्यंत येतो ट्रेनने आणि आल्याबरोबर एसटीत बसतो आणि आपल्या घाटनांद्रेकडे जाणाऱ्या गाडीत बसतो आणि एसटीत बसतो. त्याला असं वाटतं की अरे माझ्या सूट बूट माझ्या हातात मोबाईल कानात हेडफोन, मला शेजारच्या शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे तू काय करतोय, काय शिकलाय, कुठून आलाय, फोनवर एवढे मोठ्या गप्पा मारतोय. मग न राहून त्यांनी शेतकऱ्यांनी विचारलं, बाबा तुमचं शिक्षण काय. शेतकरी म्हणला, मी काही शाळेत गेलो नाही, ते दुष्काळ 72च्या दुष्काळात मला घरच्यांनी शाळेत न काढून टाकलं, त्यामुळे पहिली दुसरी असेल. ते म्हणलं, बरं याचा अर्थ तुम्ही गरीब. शेतकरी म्हणलं, हा तसं समजलं तरी चालेल. जुना शेतकरी एकदम धोतर, 3 टांगी धोतर, ते जुन्या चपला अशा काठी वगैरे. तो म्हणला, बाबा मी फार मोठा डॉक्टरेट झालोय, मग आपण दोघांची स्पर्धा लावायची काय असेल म्हणजे पैसे. शेतकरी म्हणला, लावा. ते म्हणला, तुम्ही मला एक प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं जर उत्तर मला आलं तर तुम्ही एका शेतकरी म्हणून तुम्ही मला फक्त 5 रुपये द्या, पण त्या प्रश्नाचं उत्तर जर मला नाही आलं तर मी एक ग्रॅज्युएट आहे, मी डॉक्टरेट मोठा माणूस आहे, मुंबईत शिकलेलो, मी तुम्हाला 500 रुपये देईन. चालेल. मग तो एकदम मग एसटीतले बाकीचे लोक पाहायला लागले त्याच्याकडे, कंडक्टर वगैरे वगैरे, एसटी आपली आदळत आदळत चालली होती. मग त्या शेतकऱ्याने विचारलं, म्हाताऱ्या माणसाने त्या मुलांना, मला असं प्राण्याचं नाव सांग ज्याला 12 हात 12 हात 4 डोके 3 पाय 6 शक्ती आहेत. मग तो आमच्यासारखा हुशार तो डॉक्टर विचार करायला लागला, असा कुठला प्राणी आहे त्याला 12 हात काय 6 शक्त्या 3 पाय 5 डोके. व्हॉट्सअपवर चेक केलं, मित्रांना टाकलं, व्हिडिओ कॉल केले, ऑडिओ कॉल केले. तो शेवटी म्हणतो, बाबा मला नाही जमत बरं का, म्हणजे मला उत्तर येतच नाही. मग त्यांनी काय केलं, मोजून काढले पैसे, म्हणजे 400 रुपयाच्या 4 नोटा काढल्या, 50ची 1 नोट काढली, 40च्या 4 नोटा काढल्या आणि वर सुटे नव्हते म्हणून एस टी वाल्याने दिलेले कंडक्टरने घेऊन 5-5 कॉईन होते ते दिले. बाबा मला काही उत्तर येत नाही, घ्या तुमचे 500. बर. ते म्हणला, बाबा आता माझी वेळ, तुमचा प्रश्न तुम्ही विचारला तोच उत्तर मला नाही आलं, आता माझी वेळ, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही गरीब आहात म्हणून त्याचा जर प्रश्न उत्तराचा प्रश्न उत्तर जर तुम्हाला आलं नाही तर मग तुम्ही मला 5 द्या. मग आता तो डॉक्टर छत्रा होता, त्याला वाटलं आता असं आपण बाबाला अडचणी नव्हतं साऱ्यांनी देखतात, आपली तर चौक येईल तिच्या गावातल्या लोकांच्या इस्टिटल्या सारे हसते त्याला. त्याने, बाबा आता मला तुम्ही उत्तर सांगा की तुम्ही जो प्रश्न विचारला होता की 12 हात 3 पाय 5 डोके 6 शक्या तो प्राणी कुठला. तो शेतकरी म्हणला, मला माहीत नाही, तिने दिले 5 रुपये त्याला मागं त्याचे, मला येत नाही. म्हणजे बसल्या बसल्या तिने त्याचे 500 कमवले, त्याचा येत नाही म्हणून त्याच्यात 5 रुपये सुट्टे काढून त्याला दिले. म्हणजे ते मला पण माहित नाही म्हणजे, जर तुला 5 रुपये वगैरे, म्हणजे हे असं असतं वगैरे. म्हणजे आपण गावातला खेडे शेतकरी असेल, आपले आई वडील कष्टकरी असतील, त्याच्यामुळे आपण 4 पुस्तकं शिकलो याचा अर्थ असा नाही की आपल्याला जगाचं नॉलेज होत असेल. तक्कले साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की मुलांनी मुलीने कंटिन्युअस आपल्या आई वडिलांच्या संपर्कात राहायला पाहिजे, त्यांना छोट्या मोठ्या बाबी विचारायला पाहिजे. नाहीतर सध्या मी पाहिले, म्हणजे फक्त तुमच्याकडे नाही तर आमच्या तुमच्याकडे साऱ्याकडे तेच आहे, घरी गेलं जर चुकून टी व्ही पाहिली तर कोणतरी एक पहिलवान येतो, राणादा राणादा बहुतेक असेल. आता एखाद्या आईला जर विचारलं ना, तुमचा मुलगा किती शाळेत कोण आहे आणि त्याला मुख्याध्यापिका कोण आहे, तुमची शिक्षिका कोण आहे, ते माहीत नसेल. पण त्यांना जर विचारलं ना, अरे राधिकाला ते मारहाण झालं, त्यांनी डोक्याला टाके किती पडले, आईला ते सांगेल किंवा राणादा किंवा आता सध्या काहीतरी चाललंय, आई सध्या काय करते वगैरे, मनोरंजन असावं. पण ते एवढं नाही की तुमचा बाळ अभ्यास करतोय, गृहपाठ करतोय आणि आई म्हणते अरे राधिकाला ती शनाई हाणू राहिली बाई. अरे ते तुमचं त्या घरच्या शनाईकडे लक्ष द्या, त्या घरच्या काय त्याच्याकडे लक्ष द्या, मनोरंजन असावं. त्याबाबत काही अडचण नाही. बाकी विद्यार्थ्यांना आपल्या सन्माननीय सर्व वक्त्यांनी सांगितलेलंच आहे, कार्यक्रमात खूप छान नियोजन झालंय. काल परवा इन्फॉर्मली बसताना संदीप दादांनी त्यांच्या वडिलांबद्दल माहिती सांगितली मला. खरं तर एक अभिमान आहे आपल्यासाठी, आपल्या पाचोळ्या तालुक्यात
आम्ही ज्यावेळेस पाहतो उत्तरोत्तर दिनाच्या दिवशी आम्ही आठवण करतो, पण एक जनरल इतिहास आपण ज्या भागात आहोत तो इतिहास आपल्या सर्वांनाही पाहिजे की आपल्या तालुक्यात दोन स्वतंत्र सैनिक होऊन गेलेले, एक संदीप दादांचे वडील अण्णास साहेब कैलास वसई दालो महाजनजी आणि लोहार म्हणून आहेत ते, तर हे आपल्यासाठी माहिती असावं. बाकी सर्व सुज्ञ वक्त्यांनी आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे. आणि जाता जाता प्रशासनात काम करतोय म्हणून आणि आपण विद्यार्थी आहोत म्हणून आपण दहावी पास झालो, बारावी पास झालो किंवा कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल ते एक दोन मिनटं ऐका फक्त. ज्या ज्या शासनाच्या लाभाच्या योजना आहेत त्याच्यासाठी जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला ज्याला आपण डोमेसाईल किंवा राष्ट्रीयत्व म्हणजे नॅशनॅलिटी दाखला काढायचा असतो. खूप वेळेस काय होतं, दहावीचा निकाल लागतो जून जुलैमध्ये आणि आमच्या ऑफिसच्या बाहेर अक्षरशः 500-500 मुलं आणि पालक येतात, साहेब दाखला द्या. आम्हाला एक ह्युमन लिमिटेशन असतात आणि त्यामुळे असं होतं की चिंचोले सरांना मी सांगितलं, एक दिवस रात्री 11 वाजता आमच्या घरी एक मुलगा आला की साहेब मला दाखला पाहिजे, आम्ही साईन करून दिली. त्याला कुठतरी भोपाळला जायचं होतं मिलिटरी भरतीला, निश्चित आम्ही दाखला देऊ त्याच्यात काही अडचण नाही, पण जर तुम्ही आत्ता वयाच्या 5व्या वर्षी दाखला काढला तर तुम्हाला तो हयात कामा येतो. त्याच्यामुळे जे जे विद्यार्थी तसे लाभ घेणारे असतील, जातीचा दाखला आवश्यक असेल, नॉन क्रिमिनल, उद्याची वाट न पाहता पालकांनी फक्त माझ्या ऑफिसला या. दाखल्याची 30-30 रुपये फीस आहे जी शासकीय आहे, ती फीस भरा, अधिकृत सेतूमध्ये कागदपत्र टाका आणि दाखले काढून घ्या, जेणेकरून भविष्यात जेव्हा मुलांना तुम्हाला संधी उपलब्ध होतील त्यावेळेस आपल्या पालकांचा ऑपरेटिव्ह पोर्शन एक्झिक्युशनच्या वेळेला याच्यात जाणार नाही याची खात्री करा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देहकर्ज अकॅडमीचे संचालक संदीप मांजन सर यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापक मुकेश मोरे, सौ संगीता लासुरकर, तर आभार ललिता पाटील मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन बहुउद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा सौ शीतल महाजन, संचालक एजे महाजन सर, अतुल चित्ते सर, मिलिंद सोनोने सर, मनोज बडगुजर सर, केदार पाटील सर, सागर डीजेचे संचालक सागर शेख, प्राध्यापक भैया आरे सर, संजय पाटील, ईश्वर सोनोने, रंजना सोनोने, कृष्णा आदींनी परिश्रम घेतले. पाचोरा शहरात प्रथमच फक्त 5,51,000 रुपयात स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर घेऊन आलो आहोत. मंगलम पार्क आणि स्वामी नारायण पार्क मध्ये श्री स्वामी लँड डेव्हलपर्स आणि मंगलम इन्फ्राचे संचालक नगरसेवक मनीष भाऊ भोसले व रितेश भाऊ ललवाणी. मग येत आहे ना आपले घर बुक करण्यासाठी मंगलम पार्क व स्वामी नारायण पार्क मध्ये 5,51,000 रुपयात ते सुद्धा 1 BHK म्हणजे 3 रूमचे. आमच्या कार्यालयाचा पत्ता गणेश प्लाझा कॉम्प्लेक्स गाळा नंबर 1 व 10 बस स्टँड रोड मानसिंगा फॅक्टरी गेट समोर गंगा सुपर शॉपच्या बाजूला पाचोरा.